आम्ही अशा पद्धतीने कधीही शिवसेना भवन असेल किंवा त्यांची असलेली जी काही संपत्ती असेल त्याच्यावर कधीही दावा करणार नाही। मी सुद्धा आता काही न्यूज चॅनल्सवरून कळत आहे की ॲडव्होकेट गिरी म्हणून आहे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असलेली शिवसेना म्हणून चल आणि अचल प्रॉपर्टी म्हणजे काही मालमत्ता असतील शिवसेनेच्या त्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला द्यावी अशा पद्धतीची याचिका दाखल केलेली आहे। मुळात मी पहिला प्रथम या ठिकाणी आपल्यासमोर जाहीर करतो अशी कुठल्याही पद्धतीची याचिका आम्ही दाखल केलेली नाही आहे। जे कोण ॲडव्होकेट गिरी असतील त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे। यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा जाहीर केलं होतं की त्यांच्या असलेल्या प्रॉपर्ट्या उदाहरणार्थ शिवसेना भवन असेल किंवा जो काही निवडणूक फंड असेल तो त्यांनी इकडे तिकडे वळवला आहे याच्याशी आमचा संबंध नाही, आम्ही त्याच्यावरती दावा सांगणार नाही हे आम्ही प्रथमच जाहीर केलं होतं, त्यामुळे त्या विषयाशी आमचा संबंध नाही। परंतु यामागे कुठंतरी कटकारस्थान आहे, कूटनीती आहे हे दिसून येते। आपण पाहताय गेल्या आठवडाभर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल अयोध्या दौरा ज्या पद्धतीने गाजतोय, ज्या पद्धतीमध्ये उत्तर प्रदेश आणि अयोध्या लखनऊ येथे शिंदेसाहेबांना जो रिस्पॉन्स मिळालेला आहे, लोकांचा जो प्रतिसाद मिळालेला आहे, त्यामुळे या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि लोकशाही आघाडीचं चित्त ठिकाणावर राहिलेलं नाही आहे। लोकांमध्ये सहानुभूती निर्माण व्हावी, त्या विषयाचं लक्ष दुसरीकडे जावं याकरता केलेली ही कूटनीती आहे। या पाठीमागे ही जी काही लोकशाही आघाडी आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट हा या कूटनीतीमागे आहे। या ठिकाणी मी पक्षातर्फे जाहीर करतो या याचिकेशी आमचा काहीही संबंध नाही। आम्ही अशा पद्धतीने कधीही शिवसेना भवन असेल किंवा त्यांची असलेली जी काही संपत्ती असेल त्याच्यावर कधीही दावा करणार नाही। आमचे मुख्यमंत्री त्यांनी दिलेल्या मताशी ठाम असतात। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे मतं बदलणारे आणि प्रॉपर्टी आणि पैशाकरता आपल्या पक्षाची भूमिका विसरणारे नाही आहेत एकनाथ शिंदे, हे या ठिकाणी मी आपल्याद्वारे जाहीर करतो। राजकीय बाळ